नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं की मोहन आता वाडीवर आलाय आणि गोविंद काकांनी चिठ्ठी लिहून दिलेली की फक्त तू एक दिवस तिथे थांब आणि परत तू इकडे पुण्याला ये. पण आता तो तिथे नेमकं काय करणार आहे ते आपण बघूया पुढच्या भागात. वाडी सोडून 1.5-2 मैलाचं अंतर काटल्यावर तो थांबला. पाण्यातून जाणारी वाट समोरच होती. भरती ओहोटीच्या वेळा त्याला माहीत नव्हत्या आणि तो खाडी पार करणारही नव्हता. तिथेच 1-1.5 फूट उंचीच्या दगडाला टेकून तो आरामात बसला. दिवस अजून 1.5 तास तरी असणार होता. त्यानंतर अंधार पडायला आणखी तासाभराचा अवधी लागणार होता. चारी बाजूला मोकळा माळ होता. अगदी अंधुक प्रकाशात सुद्धा लहानशी हालचाल दिसली असती. दगडाला पाठ लावून तो मनाशी नवल करत होता. त्याने वाडीवर वस्तीला राहू नये हीच सर्वांची इच्छा होती. का? त्या दुसऱ्या घराचा उल्लेख आला की सगळे चाचरत होते, ततपप करीत होते. का? रखमाने तिथे मरण पावलेल्यांची नामावली ऐकवली होती. त्यात खोटं काही नसणार, पण ते केवळ घटनेचं वर्णन होतं. त्यात घटनेच्या कारणांचं काहीच नव्हतं. ते गोविंद काका काय, त्यांचा मुलगा आनंद काय, त्यांची पत्नी काय किंवा त्यांची ती सोनाली काय, ते काही त्याचे शत्रू नव्हते. ज्या घटना 50 वर्षांपूर्वी झाल्या होत्या त्यांच्याशी या लोकांचा काहीही संबंध नव्हता. त्याच्या अनपेक्षित आगमनाने त्यांच्या आयुष्यावर खूपच परिणाम होणार होते, पण त्यांनी कोणताही अक्रस्ताळेपणा न करता तडजोडीचे अनेक पर्याय मांडले होते. शेवटी तो फार ताणून धरणार नव्हता. सागर किनाऱ्यावरच्या एका एकाकी जागी जन्मभर राहण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. जाताना त्यांच्याशी काहीतरी तडजोड करूनच तो जाणार होता. त्यानंतर वर्षभरातून एखादी भेट दिली तरच त्यांच्या गाठीभेटी होणार होत्या. एवढं हे दुसऱ्या घराचं झेंगट काय आहे ते पाहून झालं की तो जायला स्वतंत्र होता. सकाळी ही 5-6 मैलांची खेप झाली होती. वाडीवरही तो खूप हिंडला होता आणि आता ही 1.5-2 मैल चालत आला होता. एवढ्या पायपिटीची जन्मात सवय नव्हती. पाठीशी उबदार खडक होता, अंगावर उबदार शाल होती. विचार करता करता त्याला झोपच लागून गेली. जाग आली तेव्हा क्षणभर त्याला समजेनाच आपण असे उघड्यावर मोकळ्या आकाशाखाली दगडाला टेकून बसलो आहोत. मग आठवण सावकाश सावकाश परत आली. ते दुसरं घर, ते पाहण्यासाठी तो थांबला होता. उभा राहून त्याने अवघडलेल्या शरीराला खूप आळोखी पिळोखी दिले. अंगावरून पांघरून शाल घेण्याइतपत हवेत गारवा आला होता. शाल पांघरून घेऊन त्याने घड्याळावर नजर टाकली. 11 खूपच वाजले म्हणायचे. आजची रात्र इथेच काढावी लागणार तर. तो वळला. अगदी अंधुक प्रकाश होता. चंद्र उगवणार होता की नाही आणि केव्हा आणि कुठे त्याला काहीच माहीत नव्हतं. अनादिकाळापासून धरणीला धडका देणारा सागर समोर गरजत होता. पुढे येणारी फेसाळती कड आतून निळसर हिरवट प्रकाशाने उमलून येत होती. तेवढी एकच खूण, नाहीतर त्याला घराची वाट सापडलीच नसती. समुद्राचा किनारा उजव्या हाताला ठेवून तो सावकाश सावकाश निघाला. जपून पाऊल टाकावं लागत होतं, नाहीतर एखाद्या खाचखळग्यात पाय मुरगळायचा आणि इथेच उघड्यात थंडीत त्याला सारी रात्र कणत घालवायला लागायची. 1/2 तास चालल्यानंतर लांबवरून त्याला दिवा दिसला. कदाचित रखमाने रोजच्या सवयीने व्हरांड्यातला दिवा चालू ठेवला असेल. लांबवर दिसणारा तेवढा तो एकच प्रकाशाचा ठिपका. मागे संपूर्ण काळी रात्र. अंतराचा अंदाज येत नव्हता. आणि मग तो एकदम थांबला. प्रकाश वाटत होता तितका दूर नव्हता. आणि प्रकाश रखमाने लावलेल्या व्हरांड्यातल्या दिव्याचा नव्हता. रखमाचं घर अंधारात होतं. प्रकाश दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता. रखमा म्हणाली होती ते घर आज 40 वर्ष ओसाड आहे. मग हा काय प्रकार होता? त्याने शाल पार डोक्यावरून घेतली, फक्त चेहरा उघडा ठेवला आणि खाली पावलांचा अजिबात आवाज होणार नाही अशी काळजी घेत तो पुढे आला. घराच्या दर्शनी भागाकडून तो आला होता. तळमजल्याच्या उजव्या हाताच्या शेवटच्या खिडकीतून प्रकाश येत होता. प्रकाश विजेच्या दिव्याचा वाटत नव्हता, कंदिलाचा असावा. तो आणखी पुढे आला, व्हरांड्यापाशी आला. व्हरांड्याच्या पायऱ्या रेतीत पार झाकल्या गेल्या होत्या. तोल सांभाळत तो वर चढला. हळूहळू त्या खिडकीपाशी आला आणि त्याने आत नजर टाकली. काच दुर्कट होती, पण आतला देखावा स्वच्छ दिसत होता. अर्थात आधी लक्ष प्रकाशाकडे गेलं. समोरच्या खुंटीला एक कंदील लटकावलेला होता. त्याचाच पिवळट प्रकाश खोलीत पडला होता. मग मोहनचं लक्ष खोलीकडे गेलं. खोलीत एक जुना लाकडी पलंग होता आणि त्या पलंगावर तो म्हातारा बसला होता. खांदे वाकवून दोन्ही हातात तोंड झाकून बसला होता. 12 बंदीसारखा अंगरखा आणि खाली गुडघ्यापर्यंत पोहोचणारा पंचा. 1950-51 पर्यंत अगदी खास कोकणी पोशाख. त्या काळी या घरात कोण राहत असणार? त्याचे आजोबाच फक्त. मग हे त्याचे आजोबा तर नव्हते, पण गोविंद काका, रखमा सगळे म्हणत होते त्याचे आजोबा 50 वर्षापूर्वीच वारले. इथे काहीतरी गोंधळ खास होता.
त्यासाठीच का दुसऱ्या घराचा उल्लेख होताच हे सारे गडबडून जात होते? इथे एखादं कृष्णकृत्य तर घडलेलं नाही ना? का आजीने घर सोडल्यापासून त्यांनी आजोबांना असंच या घरात डांबून ठेवलंय? कशासाठी? इस्टेटीसाठी? माणसे इतकी खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात? आता मिनिटभरातच साऱ्याचा उलगडा होईल. त्याने नखाने खिडकीच्या तावदानावर टक टक असा आवाज केला. त्या वृद्धाने नुसतीच मान हलवली, हातही काढले नाहीत, चेहराही वर केला नाही. या मुकनाट्यात काही अर्थ नव्हता. मोहन शेजारच्या दारापाशी गेला. घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं. कुलूप? त्याने हाताने कुलूप चाचपून पाहिलं. खारट पाण्याने कुलूप इतकं गंजलं होतं की नुसता हात लावताच गंजाच्या खपल्या पडल्या होत्या. कुलपाला जरा जोराचा हिसका देताच सगळं कुलूपच हातात आलं. त्याने ते पायापाशच्या रेतीत फेकून दिलं. कडी कोयंडाही गंजाने जाम झाला होता. कोयंडा वर खाली करताना कुई कुई असा आवाज होत होता. त्याचं लक्ष हातातल्या कामावर होतं. कोयंड्याचा आवाज होताच म्हाताऱ्याची मान वर आली होती. मोहनने त्या क्षणी खिडकीतून आत पाहिलं असतं तर तो किंचाळत त्या घरापासून दूर दूर पळत गेला असता. पण त्याचं लक्ष तसू तसूने मागे सरकणाऱ्या कडीवर होतं. शेवटी खट असा आवाज होऊन कडी पुरी बाहेर आली आणि तो दारावर रेललेला असल्याने दार एकदम आत ढकललं गेलं. त्याची नजर पलंगाकडे गेली, पण तिथे म्हातारा नव्हता. दुःख स्वप्नातला हिडीसातला हिडीस आकार पलंगावरून त्याच्या दिशेने झेपावत होता. कवटीसारखा कृश वाटणारा चेहरा, मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यात कवड्यांसारखी पांढरी बुबुळं, वासलेल्या जबड्यातले अणुकुचीदार दात. मग त्या खोलीत अंधार झाला आणि काळोखाबरोबर क्रौरेही आलं. आपण त्या सगळ्यांचा सल्ला मानायला हवा होता. माझघरात यायला नको होतं. मोहनचा तो शेवटच्या शुद्धीतला विचार होता. आणि मग दीर्घ किंचाळी. वाडीवर मोहनच्या अचानक येण्याने रखमा जरा गोंधळलीच होती. ते तात्या, त्यांची मुलगी कृष्णा, तिचा मुलगा यशवंत आणि त्याचा हा मुलगा मोहन. ती कधीही कोणाचाही नावाने उच्चार करणार नव्हती. पण तिची मनोमन खात्री होती की त्या दुसऱ्या घरातले वेडेवाकडे प्रकार त्या तात्यांच्या येण्यापासूनच सुरू झाले होते. त्यांच्याच वंशातला, त्यांच्याच रक्ताचा हा मोहन. मोठ्या आजींच्या वडिलांपासून काही काही गुण जसे सोनालीपर्यंत पोहोचले होते, तसाच प्रकार इथे नसेल कशावरून? सोनालीला जसजशी कल्पना नव्हती तशी मोहनलाही नसण्याची शक्यता होती. पण त्याने धोका थोडा टळणार होता. रात्री ती झोपली तरी तिची झोप सावध होती. आणि पहिली किंचाळी कानावर येताच तिची गुंगी खाडकन उतरली. पुन्हा कोणताही आवाज आला नाही. पण तिची खात्री होती, जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. त्या घराचं दार पुन्हा एकदा उघडलं गेलं होतं. आत बांधून ठेवलेलं मोकळ्यावर आलं होतं. आणि आता संरक्षणासाठी मोठ्या बाई नव्हत्या. ही वेळ केव्हा तरी येणार हे रखमा ओळखूनच होती. नाहीतर आता तिच्या आयुष्याला काय अर्थ होता? या दांडेकर कुटुंबियांनी तिला आधार दिला, प्रेम दिलं, माया दिली. तिचं आयुष्य नुसतं सुखात गेलं. एवढंच नाही, सत्कारणही लागलं. आता जे काही होणार त्याला ती तयार होती. ती बाहेर वरांड्यात येऊन उभी राहिली. जे काही अभद्र तिच्या रोखाने येणार असेल त्याच्याशी ती खालच्या अंगणात मुकाबला करणार होती. त्याची पापी पावलं या पुण्यवान मोठ्या आईच्या घरात पडत्या कामा नाही. एव्हाना चंद्राची अर्धवटकोर आकाशात तरंगायला लागली होती. त्या अर्धप्रकाशात दिसलं की त्या घराच्या भिंतीला वळसा घालून काहीतरी पुढे पुढे येत होतं. कधी अजगरासारखं जमिनीवर सरपटत येत होतं, कधी एखाद्या महाकाय माणसासारखं लांब लांब ढांगा टाकत होतं, कधी श्वापदासारखं चौखूर चालत होतं. सागराच्या आवाजावरही त्याचा फिस फिस असा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत होता. इंच इंच गोल बटणासारखे डोळे, झाडाच्या फांद्यांसारखे हात, कोयत्यासारखी नख. रकमे, अगं रकमे, मोठ्या बाईंचा आवाज जो पुन्हा कधी कानावर येणार नव्हता तो आवाज. रखमाने मागे वळून पाहिले. स्वयंपाकघरात टेबलापाशी आजी उभ्या होत्या. हजारदा उभ्या असायच्या तशा. तिला हाक मारली की तिच्या येण्याची वाट पाहत उभ्या असायच्या ना, अगदी तशा. अगं बाहेर काय करतेस, आत ये ना. बाहेर ते आणि आत हे. क्षणभर तर रखमाची भीतीने बोबडीच वळली. पण मग तिला मोठ्या बाईच्या चेहऱ्यावरची माया, आपुलकी, सहानुभूती दिसली. त्या बाहेरच्या आणि त्याच्याशी बाईची तुलना होईलच कशी? जराशा अडखळत्या पावलांनी रखमा आत आली. सावकाश सावकाश मधल्या टेबलापाशी आली. हवेत गारवा एकाएकी वाढला होता. अगं ये ना, मला का घाबरतेस, ये. रखमा आणखी जवळ आली. एखाद्या अभेद्य पडद्यातून गेल्यासारखी तिला जाणीव झाली. ते बाहेरचे आवाज गेले होते, नवे बाहेरच्या संकटाची स्मृतीही जात होती. अगं रखमे, जन्मभर तुझ्या बरोबर राहिले मी, अशा वेळी का तुला सोडून जाईन, ये. रखमा आणखी जवळ आली.
बाईचा एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने छातीला स्पर्श केला. बर्फाची एखादी गारेगार सुरी काळीत चिरत गेल्यासारखं रखमाला वाटलं. त्या शेवटच्या क्षणी तिला प्रसंगाचा खरा अर्थ समजला. मग तिचं निष्प्राण कलेवर खाली कोसळलं. त्याच क्षणी तो राक्षसी आकार खोलीत घुसला. पण त्याच्यासाठी काय होतं? एक मृतिकामय कलेवर. रागाने त्याने रखमाचे दोन्ही हात हिसडले आणि त्याचे दोन हातांना धरून तिला तशीच खेचत खोलीबाहेर, मग व्हरांड्यातून, मग व्हरांड्याच्या पायऱ्यांवरून, मग खालच्या रेताड जमिनीवरून ओढत ओढत त्या दुसऱ्या घराकडे नेलं. तिथल्या पायऱ्यांवरून फरफटत वर नेलं. उघड्या दारातून आतल्या खोलीत एखाद्या गोणीसारखं ढकललं. पण त्याला समजत होतं त्याचा पराभव झाला होता. रखमा जिवंतपणे त्याच्या हातात सापडली नाही. जन्मभर त्याच्याशी संघर्ष करणाऱ्या त्या म्हातारीने मृत्यूनंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता. त्याच्या हाती लागण्यापूर्वीच ती रखमाला आपल्याबरोबर घेऊन गेली होती. मोहन त्या सर्वांचा निरोप घेऊन बंगल्याच्या फाटकाबाहेर पडताच सोनाली एकदम बाबांकडे वळली आणि म्हणाली, बाबा तुम्ही त्याला वाडीवर जायची परवानगी द्यायला नको होती, किंवा निदान आपल्यापैकी कोणीतरी त्याच्याबरोबर असायला हवं होतं. अगं, तो आपल्या इतक्या जवळच्या नात्यातला, शिवाय पुढे मागे वाडीच्या मालकी हक्कातही तो भागीदार होण्याची शक्यता आहे. पुढचं पुढे बाबा, आता तर तुम्ही मालक आहात ना, या क्षणी तरी तुम्ही त्याला परवानगी खासच नाकारू शकला असता, हो की नाही? हो, ते खरं आहे, पण तुझा एवढा विरोध कशासाठी? तिथे ती एकटी रखमा, बरं मग तिथे सगळं सामान. तिचा आवाज जरासा लंगडा झाला. मनातलं खरं कारण ती त्यांना सांगू शकत नव्हती, आणि सांगायला गेली तर त्यांचा अजिबात विश्वास बसला नसता. तिला एक गोष्ट समजत होती, आजी वाडीवर नाही, अशा वेळी कोणत्याही परक्याचा तिथला वावर धोक्याचा ठरू शकतो. कसलं सामान? पैसे दागिने म्हणत असशील तर तिथे काही नाहीये. काय रखमाला रोजच्या खर्चासाठी लागतील ते 150 असतील तेवढेच. यावर तिच्यापाशी बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही. ती सरळ आपल्या खोलीत आली आणि कॉटवर पडून राहिली. ते दुसरं घर, अनभिज्ञाला भुरळ घालणारं तिसरं घर, घातकी घर. त्या मथीचा बाप त्या घरात गेला, त्याच घरात मथी गेली. कदाचित खिडकीतून तिला तिचा बाप दिसला असेल. बाबा आणि रघुमामा यांना काकू दिसली होती. त्या केरूलाही असंच काहीतरी दिसलं होतं. ज्यांनी दार उघडलं त्यांचा बळी गेला होता. आणि आता हा मोहन आपल्याच आजोबांचं घर म्हणून हमकास त्या घराकडे जाणार. पण ती मोहनला वाडीवर पाठवण्याच्या बाबांच्या निर्णयाला कसा पायबंद घालू शकली असती हेच तिला कळत नव्हतं. शेवटी केव्हा तरी अशी वेळ येते की तुम्हाला नियती स्वीकारावीच लागते. ती सगळी रात्र तिला शांत अशी झोप लागलीच नाही. दुसरा दिवस काही फारसा वेगळा नव्हता. सकाळी जाग आली तेव्हाच मनात अशी एक प्रिमोनिशन होती की आज काहीतरी अशुभ घडणार आहे. वागण्यातला तिचा विमनस्कपणा आई बाबा दादा यांच्या लक्षात आल्याखेरीज कसा राहील? पण त्यांच्या चिंतामिश्रित प्रश्नांना आणि शंकांना ती केवळ मोघम उत्तरच देऊ शकली. दिवस मावळला तशी तिची अस्वस्थता वाढतच चालली. रात्रीच्या जेवणात तर तिचं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी जरा रागाने बाबा म्हणाले सुद्धा, सोने कालपासून पाहतोय, तुझं काय बिनसलंय ते तरी सांग. ती मान हलवत म्हणाली, बाबा माझी चूक झाली, ती गोष्ट मी आज सकाळीच करायला हवी होती, वाडीवर जायला हवं होतं. वाडीवर? तू आता हे काय नवीन? अगं 3 दिवसापूर्वीच आपण परत आलो ना. तो मोहन तिथे जाणार आहे हे मला काही पसंत नाही. मोहन मोहन मोहन, अगं त्याखेरीज तुला दुसरं काही सुचत नाही का? तिचं त्यांच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. मी तिथे आज हजर असायला हवं होतं, ती जवळजवळ स्वगतच बोलली. काही काही वेळा ना तू अगदी वैताग आणतेस बघ, बाबा शेवटी म्हणाले. स्पष्ट वक्तेपणा काही काही वेळा असाच तापदायक असतो, ती त्याच विमनस्क अवस्थेत म्हणाली. बाबा मी उद्या वाडीवर जाणार आहे. हा हा, असे उसळू नका. आधी सरळ रघुमामाकडे जाईल आणि त्याच्याबरोबर वाडीवर जाईल, मग काही हरकत नाही ना. तू काही आता लहान नाहीस, जग प्रवासाचा तुझा अनुभव आहे, तेव्हा मी काय बोलणार? तो विषय तेवढ्यावरच थांबला. समाधान कोणाचंच झालं नव्हतं. झोपायची वेळ झाली तेव्हा सोनालीला इतकं अस्वस्थ वाटत होतं की एखादी कंपोजची गोळी घ्यावी असा विचार मनात आला. पण तिने गोळी घेतली नाही. शांतपणे पडून राहणं, मनाला कोणत्याही विचारापासून परावृत्त करायचं नाही, हाच मनावरचा ताण कमी करण्याचा सर्वात प्रभारी मार्ग होता. कोणत्याही घटनेला ती व्यक्तीशः जबाबदार नाही. अशी जेव्हा तिच्या मनाला खात्री पटली तेव्हाच मनाला जरा शांतता लाभली आणि झोपही आली. एका क्षणी ती झोपली होती, दुसऱ्या क्षणी ती टक्क जागी होती. एखाद्या सतारीच्या तारेसारखं शरीर झणझणत होतं. एखाद्या मोठ्या स्फोटानंतर व्हावी तशी कानात किर्र अशी चालली होती आणि नाडी दौडत होती. ती कॉटवर उठून बसली. घड्याळात 1 वाजायला 5 मिनिटं कमी होती. काय झालं होतं? तिला ही अचानक जाग कशाने आली होती?
साऱ्या शरीराला हा दरदरून घाम कशाने सुटला होता? हातातल्यांना कंप का जाणवत होता? झोपेत काही घाणेरडं स्वप्न पडलं होतं का ज्याची तिला मागून अजिबात आठवण नव्हती? तिची मनस्थिती पाहता हे अशक्य खास नव्हतं. शरीर ताळ्यावर यायला बराच वेळ लागला. डोक्यात अगदी मागे चाललेली कलकल शेवटपर्यंत कमी झालीच नाही. जशी जमली तशी तिने उरलेली रात्र काढली. ती पहाटे 5 तयार झाली होती. तिच्या हालचालीच्या आवाजाने आईला अर्थात जाग आली होती. पायात सँडल चढवता चढवता सोनाली म्हणाली, आई बाबांना उठवतेस का? त्यांना म्हणाव मला जरा बस स्टँडवर सोडा. अगं पण आता गाडी आहे का? मला माहीत नाही, जी मिळेल तिने जाईल. बाबांना उठव ना. गोविंदराव जागे होऊन त्यांची तयारी होईपर्यंत आईने पुन्हा एकदा चहा बनवला होता. चहा होताच एक शब्दही न बोलता गोविंदरावांनी जीप बाहेर काढली आणि सोनाली शेजारी बसताच जीप सुरू केली. जीप स्टँडच्या मोठ्या फाटकाबाहेरच थांबवली. सोनाली उतरली तशी त्यांनी विचारलं, पैसे घेतलेस ना बरोबर? हो. आणि तुम्ही गेलात तरी चालेल, माझी काही काळजी करू नका. ठीक आहे तर मी जातो. 6:30 एक बस होती. तिने ती पहिल्यांदा वाडीवर गेली होती. त्यावेळच्या प्रवासात नाविन्याचं आकर्षण होतं, मुलखाबद्दल कुतूहल होतं. त्याच्या तुलनेत आजचा प्रवास वृक्षच म्हणायला हवा, शिवाय मनावर सतत ताण हा होताच. वाडी फाट्यापाशी गाडी थांबली. 1-2 मिनिटं वाट पाहून कंडक्टर तिच्याजवळ आला. इथं उतरायचं नाही बाई, त्यानं विचारलं. म्हणजे आई आणि आपण फाट्यावर उतरल्यास? ते ध्यानात होतं माझ्या. ती जराशी हसूनच म्हणाली, नाही नाही आज नाही, गाडी थांबवल्याबद्दल थँक्यू. श्रीवर्धनला पोहोचल्याबरोबर खांद्याला बॅग लावून सोनाली निघाली. रघुमामाच्या घराच्या साधारण खुणा लक्षात होत्या. घर सापडायला तिला फारसे कष्ट पडले नाहीत. दार मामीनेच उघडलं, पण सोनालीला पाहून तिला नवल वाटलं असं काही वाटलं नाही. सकाळीच गोविंदाचा फोन आला होता, तू येतेस ना सांगितलं त्याने, मामी म्हणाली. मामी रघुमामा कुठे ग? अगं ते कालच मुंबईला गेलेत, 2 दिवसात परत येतो असे म्हणाले. मुंबईला? अगं बाई, सोनाली मटकन खाली बसली. का ग, येईल की परत उद्या परवा? मामी म्हणाली. उद्या परवा येऊन काय उपयोग मामी, मी त्याला आत्ताच बरोबर घेऊन वाडीवर जाणार होते. ती खुर्चीवरून एकदम उठून उभी राहिली. मामी जीपच्या किल्ल्या दे ग. जीपच्या किल्ल्या? मामी नवलाने म्हणाली. आणि चालवणार कोण? कोण म्हणजे काय? मी चालवणार. तू? मामी तिच्याकडे नवलाने पाहत राहिल्या. मग त्यात काय एवढं मोठं? तिकडे अमेरिकेत नुसतं कॉलेजात यायला रोज 7-8 मैल गाडीने यावं लागतं. विकेंडला कुणाकडे गेलं तर सहज 150-200 मैलांची सफर होते. वाडी काय, जेमतेम 15 मैलावर आहे. पण ही जीप? अगं मामी, डॅशबोर्डवर गिअरचा नकाशा असतो आणि 2-4 फरलांग गाडी चालवली तर आपोआप हात बसतो. खरंच दे ग किल्ल्या, मला निघायला हवं. मामीला ते पसंत नव्हतं, पण सोनाली म्हणत होती ते नाकबूलही करता येत नव्हतं. शेवटी तिने आतून किल्ल्या आणून दिल्या. गाडी चढत सोनाली म्हणाली, रघुमामा आला की त्याला माझा नमस्कार सांग. मगाशी बस वाडी फाट्यापाशी थांबली होती. त्याचा एक फायदा झाला होता, सोनालीला फाट्याच्या आसपासच्या खुणा पाहून लक्षात ठेवण्याची एक संधी आपोआपच मिळाली होती. तेव्हा फाटा सापडायला तिला अजिबात शोधाशोध करावी लागली नाही. ती इथे पहिल्यांदा आली होती, त्यावेळी वाटेतच उतरून आली होती. त्या मानाने यावेळी जरा उशीरच झाला होता, भरती आली असेल, पण जीप थांबवण्या इतकी नसेल एवढीच आशा ती मनात करू शकत होती. पाण्याची पातळी बरीच वर होती, पाणी कदाचित हबच्याही वर येणार असेल. गाडी स्टॉल व्हायला नको होती. तिने गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकली आणि वेगाने पाण्यातून काढली. दोन्ही बाजूंना जवळजवळ 10 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत होते. केवळ जीप होती म्हणूनच पाणी पार करता आलं. पाणी मागे गेल्यावर हुश असं करत तिने एक मोठा सुस्कार सोडला आणि वेग कमी केला. दिवस मावळला होता, संधीप्रकाश होता, हेडलाईट लावण्यावर इतका अंधार नव्हता. गाडी शेवटच्या वळणावर आली तेव्हा तिला स्वयंपाकघरातला प्रकाश दिसला. गेल्या गेल्या ती रखमाला गरम गरम चहा बनवायला सांगणार होती. गाडी वरांड्यासमोर येऊन थांबली. सोनालीने एक हॉर्न दिला. तिची कल्पना होती रखमा लगबगीने बाहेर येईल, पण 4-5 मिनिटं झाली तरी तिची काही खूण दिसेना. वास्तविक या शांततेत ती घरात कोठेही असली तरी तिला हॉर्न ऐकू जायलाच हवा. मनावर काळजीचं एक पटल आलं. जीपमधून उतरून सोनाली स्वयंपाकघरात आली. ओटा साफ होता, भांडी कुंडी जागेवर होती. स्वयंपाकाचं काय, चहासुद्धा केल्याची काही खूण दिसत नव्हती. रखमा, सोनालीने हाक मारली. तिची हाक घरातल्या शांततेत शोषली गेल्यासारखी वाटली. सोनालीची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. आताच्या औसेच्या वेळी रखमा घर सोडून कुठे जाणार? ती आत पाऊल टाकणार होती, पण तेवढ्यात तिचं लक्ष पायातल्या सँडलकडे गेलं. 10-15 दिवसातच भारतीय रीतिरिवाज पाहायची सवयच लागली होती. तिने सँडल काढून ठेवले, आत जाऊन बाथरूममध्ये तोंड हातपाय धुवून घेतले
आणि टॉवेलला पुसत पुसत ती परत स्वयंपाकघरात आली आणि देवाऱ्यासमोर उभी राहिली. आधी आजोबा, मग आजी आणि मग रखमा या देवांची पूजा ते करत होते. आजचा पहिला दिवस असा असेल की पूजा झाली नाही, ती इथे हजर झाली हा एक चांगलाच योगायोग मानायचा का? अत्यंत लीन होऊन अगदी मनोभावाने तिने या देवांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद मागितले आणि संकटसमयी संकट निवारणासाठी अवतीर्ण होण्याची प्रार्थना केली. आता घटकाभर रकमाचा शोध घ्यायला हवा होता. तिने फ्रीज उघडला, मधल्या कप्प्यात अगदी लाल भडक सफरचंद होती. त्यातली दोन तिने काढून घेतली आणि एक खात खात ती फिरली. तळ मजला, दुसरा मजला आणि माळा, पण रकमाचा कुठेही पत्ता नव्हता. एक सफरचंद खाऊन झालं होतं, दुसरं तिच्या हातात होतं. ती परत स्वयंपाकघरात आली. ओट्यापाशी रकमा पाठमोरी उभी होती. रकमा, सोनाली म्हणाली, अगं कुठे होतीस इतका वेळ? रकमा सावकाश सावकाश तिच्या बाजूला वळली. रकमा कसली? रकमाची एक विद्रूप हिडीस नक्कल. मातट काळा वर्ण, काळे डोळे, मोठाली पांढरी बुबुळं, विचकटलेले काळे दात आणि एक क्षण काळच गोठला. त्या गोठलेल्या क्षणात मनात विद्युत वेगाने विचार येऊन गेले. शेवटी त्याने रकमाचा बळी घेतला तर? आयुष्याचा प्रत्येक क्षण भीतीच्या सावलीत जगून ही रकमा इथून हल्ली नाही. इतरत्र वास्तव्याच्या सोयी आणि आमंत्रणे असूनही स्वतःचा विचार तिने कधी केलाच नाही. आजीचंच काम जसं जमलं तसं ती पुढे रेटत राहिली. साधी भोळी, अडाणी, श्रद्धाळू रकमा. पण या विचाराभोवती जीवघेण्या भीतीचं वलय होतच. म्हणजे तीही आता त्याच्या खोड्यात अडकली होती. तिचाही शेवट तसाच होणार होता का? पण आजीही एकदा अशी बेसावतपणे त्यांच्या गराड्यात सापडली होती. पण पाण्याचा कलश मंतरून तिने त्याचा वापर केला होता. तुझंही रक्त आजीचंच आहे, रकमा म्हणाली होती. अशी जीवाची बाजी लावलेली असताना तिची कसोटी लागणार होती का? पण काय हरकत आहे, केव्हा तरी हा क्षण यायचाच होता. हा समोरचा हिडीच आकार, अश्राप जीवांवर करणारी ही दुष्ट शक्ती, फसवले गेलेले मोरेश्वर आजोबा, ती अल्लड अजाण मथी, 5-25 रुपयांच्या आशेने आलेला तो केरू, पूर्वजांचा शोध घेत आलेला सरळ साधा मोहन आणि आजीची जन्मभर साथ करणारी अडाणी रखमा, या साऱ्यांचा साधेपणा हाच त्यांचा दोष होता का? त्यांचं रक्षण करणारा कोणी नव्हता का? मनातली चीड आणि मनातला संताप क्षणाक्षणाला वाढत चालला होता. भीतीवरही मात करणारा संताप. उजव्या हाताला काहीतरी गरम स्पर्श झाला. सोनालीने हाताकडे पाहिलं, हातात ते सफरचंद होतं. सोनालीचा चेहराही आता एक कठोर हास्याने उजळला. तोंडातून पारंपरिक घृणेचे शब्द आले. गेली कितीतरी वर्ष तिचं वाचन, चिंतन, मनन इंग्रजीतूनच चाललं होतं. स्वाभाविकच आहे, त्या संदर्भातले शब्द इंग्रजीतच मनासमोर साकारले. यू सॉन ऑफ सीन अँड करप्शन, यू विल वम आउट ऑफ फाईल. सफरचंद असलेला हात वर गेला. टेक धीस, ती ओरडली. मस्तकातून पायापर्यंत एक जबरदस्त सणक सरसरत गेली. सारी शक्ती एकवटून तिने सफरचंद त्या आकृतीवर फेकून मारलं आणि ते बरोबर छातीवर आपटलं. असंख्य चंदेरी किरणांच्या फुलझाडीसारखं ते उमललं. समोरच्या चेहऱ्यावरचं आसुरी हास्य गोठलं, चेहरा तडकला. फिस असा आवाज झाला आणि ती आकृती नाहीशी झाली. टेबलापाशी फक्त रेती होती, रेतीचा एक लहानसा ढीग. सोनालीचं डोकं कलकलत होतं, शरीराचे स्नायू ताट झाले होते, कानात ठण ठण असा घंटानाद होत होता, हातांना मुंग्या आल्या होत्या. वाटलं होतं शांतपणे कोठेतरी पडून राहावं, पण ते शक्य नव्हतं. अजून काम बाकी होतं. आधी घराचं संरक्षण. तिने फ्रीजमधून पाण्याची एक उंच बाटली काढली, दोन्ही हातात धरून समोर धरली. तिच्या डोळ्यांसमोर चित्र होती ती बाभळीच्या काटेरी कुंपणाची, काटेरी तारेच्या वेटोळ्यांची, हिंसुर जलचरांनी व्यापलेल्या खंदकाची आणि भरभक्कम पोलादी तटबंदीची. बाटलीतलं बर्फासारखं पाणी गरम झालं होतं. घराच्या आतल्या भिंतीच्या तळापाशी सर्वत्र तिने त्या पाण्याचा शिडकावा केला. आता तिला पुढच्या कामासाठी निवांतपणा मिळणार होता. तिने देवाऱ्याखालचा कप्पा बाहेर ओढला. आता तो रेशमी कपड्याचा बटवा होता, उघडून पाण्याची आवश्यकताच नव्हती. फळीवरून नजर फिरवताच तिला ती थाळी दिसली. थाळी खाली घेतली तेव्हा तिला दिसलं की थाळी काळ्या रेतीने भरलेली होती. तिने बटव्याचं तोंड मोकळं केलं आणि आतल्या सर्व काळ्या बिया या रेतीवर ओतल्या. हातांनी मिश्रण अगदी चांगलं एकजीव केलं. मग टेबलाच्या ड्रॉवरमधील चकचकती तीक्ष्ण धारेची सुरी काढली. सुरी एकदा पाण्याखाली चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मग डावा अंगठा थाळीवर धरून सुरी अंगठ्यावरून फिरवली. लाल भडक रक्ताची धार लागली. थाळीवर सर्वत्र तिने रक्त पडू दिलं आणि मग अंगठा पाण्याखाली धरला, फडक्याने पुसला, हात डोक्यावर धरला. उजव्या हाताने कपाटातील औषधांची पेटी काढली, उघडली, त्यातलं अटेसिव्ह प्लास्टर काढलं, अंगठ्याभोवती व्यवस्थित बसवलं. मग फळीवरची टोपली काढली,
टोपलीखाली थाळी झाकून ठेवली. घड्याळात 8 वाजले होते. पहाटे 3 वाजेपर्यंत तरी तिला थांबावं लागणार होतं. त्या क्षणी सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. बाहेरच्या खोलीतल्या एका प्रशस्त आराम खुर्चीत सोनाली आरामात पहुडली होती. तास दीड तासाने डुलकी लागली तर हवीच होती. रात्रभर विश्रांतीचा प्रश्नच नव्हता. कारण पहाटे 3:30 परत कार्यक्रम होताच. हा कोणता गुणधर्म होता जो एखाद दुसरी पिढी ओलांडून प्रकट होत होता? जेनेटिक्स किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास करायची वेळ तिच्यावर आलीच नव्हती. इंट्रोडक्टरी कोर्समध्ये काय काय एक क्रेडिट घेतलं असेल तेवढंच. पण त्या अनुषंगाने इतर वाचन बरंच झालं होतं. आजीने केलेल्या किंवा तिने केलेल्या क्रिया या चमत्काराच्या श्रेणीत मोजल्या गेल्या असत्या. पण जगाच्या सर्व देशात सर्व काळी सर्व वंशात या चमत्कारांची परंपरा चालत आली होती. आजी किंवा ती काही अपवाद नव्हती किंवा यात नैसर्गिक असंही काही नव्हतं. फक्त त्यातला एक नवा घटक तिच्या ध्यानात आला होता. अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत अशी वर्षामागून वर्ष चाललेली क्रिया, पण फार फार क्वचित वेळा प्रगट होणारी. अनुवंशिकता आली म्हणजे जीन्स आलेच, याचा अर्थ क्षमता असणारच, पण ती अफाट होणार नाही. रिप्रेसर जीन्स संबंधात काही काही वाचल्याचं तिला आठवत होतं. आणि शेवटी रक्ताचा प्रत्यक्ष संबंध होता. रक्तपेशी शरीरातल्या जरा वेगळ्या प्रकारच्या पेशी, बोनप्लाझ्मात त्यांची उत्पत्ती होत होती. पण रक्तप्रवाहात मिसळण्याआधी त्यांना एका इतक्या चिंचोळ्या मार्गाने जावं लागतं की त्यांचा न्यूक्लियस बाहेर खेचला जातो. न्यूक्लियस शिवायच त्या पेशी आपलं उरलेलं 7-8 दिवसांचं आयुष्य त्यांचं कार्य करीत असतात. न्यूक्लियस नाही म्हणजे त्यांच्यात शेवटपर्यंत कोणताही बदल व्हायचा नाही. प्रत्येक पेशीत लक्षावधी हिमोग्लोबिनचे रेणू, कल्पना येणार नाही. इतक्या शीघ्र गतीने सेकंदाला हजारो वेळा होणारी आतली पाण्याची हालचाल यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात शक्ती लागत असेल. हा जो वंश परंपरागत गुण प्रकट होत होता तो रक्तपेशीत होत होता का? प्रत्येक पेशीत होणाऱ्या शक्तीच्या प्रचंड उत्सर्गातील अगदी 1/1000% शक्ती जरी अन्य काही मार्गाने साचवता आली तर प्रत्येक पेशीतले लक्षावधी रेणू, प्रत्येक थेंबातल्या लक्षावधी पेशी शक्तीचा केवढा साठा. आणि या रक्तावर पोचली गेलेली ती विचित्र वनस्पती, काही मार्गाने हीच शक्ती या बियात साठवली जात होती का? प्रत्येक राई एवढी बी क्षणार्धात प्रचंड शक्तीचा उत्सर्ग करू शकत होती. विचार किती विविध दिशांना धावत होते. आणि हे फक्त भौतिक रासायनिक पातळीवर झालं, पण आजीने पाण्यावर किंवा गोळ्यांवर केलेले परिणाम, रागाचे, भीतीचे, हिंस्र लालसेचे, जसे काही अतिसूक्ष्म फेरोमोन हवेत पसरत जातात, दूर अंतरावर काही परिणाम घडवून आणतात, तसल्याच मार्गाने हे काही नवे फेरोमोन उत्सर्जित होतात का? ज्यांचा बाह्यसृष्टीवर असा दृश्य परिणाम होतो, अशा उत्सर्जनासाठी ती आणि आजी यांच्या शरीरात काही खास हॉर्मोन्स निर्माण होतात का? तिला जाणवलं हे स्वैर विचार मंथन आहे. अशक्य, असंभाव्य, अविश्वसनीय, पण सत्य घटनांना कोणत्या तरी सृष्टी नियमाच्या चौकटीत बसवण्याची ही खटपट होती. शेवटी तर्काचा पाया नसेल तर माणूस तर्कदुष्टतेच्या पोकळीत अधांतरी तरंगायला लागेल. तिला डुलकी लागली असली पाहिजे, कारण कसल्या तरी आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली. तोच आवाज पुन्हा आला, खिडकी बाहेरच्या मातीत पावलं घासल्याचा आवाज. ती झोपेत असली तरी मेंदू अतिशय सावध होता, म्हणूनच पहिल्या आवाजासरशी तिला जाग आली होती. खिडकी बाहेर काहीतरी होतं, बाह्यरूप काही असेल, आत दुष्टतेचा काळा अर्क भरलेला असणार. बाहेर पाहण्याची आवश्यकताच नव्हती. खोलीत दिवा नव्हता, पण स्वयंपाकघरातल्या दिव्याचा प्रकाश इथपर्यंत पोहोचत होता. घड्याळ्यातली वेळ दाखवण्याइतका पुरेसा होता. रात्रीचे 2:30 वाजले होते. तिची वेळ आली होती. ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती त्याच प्रवासावर तिलाही आता जायचं होतं. त्या घरात जिवंत आणि मृत, चांगलं आणि वाईट यांना दुभागणाऱ्या रेषेवर ते घर उभं होतं. तिच्या दुनियेच्या काठावर ते घर होतं. तिथे तिला जायचं होतं. प्रत्येक खोलीत प्रवेश करायचा होता. खालपासून वरपर्यंत प्रत्येक मजल्यावर, त्या मजल्यावर सुद्धा जिथे फार फार पूर्वी ते रेतीचे पुतळे ओळीने मांडून ठेवले होते, त्या माळ्यावर. धीटपणा दाखवून तिने जबाबदारी शिरावर घेतली होती ती खरी, पण तिचं धैर्य, तिचा आत्मविश्वास हे सर्व शेवटपर्यंत राहणार होतं का? ती स्वयंपाकघरात आली. थाळीवरची टोपली उचलताना मनात जराशी कालवाकालव होत होती. आता रोपटी उगवली तरी पुढचं काम कठीण होतं, आणि उगवली नसती तर परिस्थिती अधिकच कठीण होणार होती. तिने टोपली उचलली. लालसर काळ्या रोपट्यांचं जंगलच माजलं होतं आणि प्रत्येक रोपटं टपोऱ्या शेंगांनी लगडलेलं. आता निर्णय तिच्या हातून काढून घेतला गेला होता. बाकी सगळे मार्ग बंद झाले होते. त्या एकाच मार्गावरून जावं लागणार होतं. ती खाली बसली, एक एक शेंग काढून हातात कुस्करा करू लागली. नुसता स्पर्श होताच
टपोरे काळे कुळकुळीत दाणे हातात येत होते. हातात जमलेले दाणे तिने काळजीपूर्वक बटव्यात भरले आणि मग एक मोठा कागद खाली पसरून त्यावरती बसली. एक एक दाणा अमूल्य होता. एकही इतस्तह जायला नको. 5-7 मिनिटातच तिचं काम पुरं झालंही होतं. शेंगा खुडल्या जातात रोपटी निर्जीव होऊन खाली कोसळत होती. शेवटी फक्त लालसर भुगा राहिला. तिने बटवा टेबलावर ठेवला. शेजारच्या उघड्या कोनाड्यात रकमाने तेलवात करून साफ ठेवलेले कंदील होते. गॅस मागची काडेपेटी घेऊन तिने कंदील पेटवला. खडका सोडताच काच खाली आली. एका ज्योतीचा क्षीण प्रकाश. बाहेरच्या अंधाऱ्या रात्री तिला याच प्रकाशाच्या आधारावर जायचं होतं. उशीर करण्यात अर्थ नव्हता. तिने एका हातात बटवा घेतला, दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि हॉलचं दार उघडून ते वरांड्यात आले. काही क्षणापुरतीच घराभोवती पिसाट आकार पिंगा घालत होती. आता त्यांची खूण नव्हती, पण ती मोकळ्यावर येताच चारी बाजूंनी तिला घेरण्यासाठी ते दबा धरून बसली असण्याची शक्यता होती. शक्यता अनेक होत्या, सर्वच्या सर्व वाईट होत्या. समोरच्या कामावर लक्ष एकाग्र करणं एवढंच तिला होत होतं. आसपास अंधार दाटून आला. 30-35 पावलांवर त्या दुसऱ्या घराची काळी आकृती निळ्या आकाशावर रेखाटली गेली होती. त्या अंधारलेल्या घरात तिला जायचं होतं, तिला जाणवलं होतं. पावला पावला गणिक आपला धीर गळत चाललाय. पण मग आजीच्या हकीकतीतला एक भाग आठवणीत आला. आजीसुद्धा अशीच रात्रीची एकट्याने त्या घरात गेली होती. सरळ उठली होती, हातात कंदील घेऊन सरळ गेली, कोणतीही खास तयारी न करता. जे तिला शक्य झालं ते मला का शक्य होणार नाही, सोनालीने विचार केला. काही क्षण आत्मविश्वासाला भरती आली. त्याच्या जोरावर ती व्हरांड्याच्या पायऱ्या चढून वर गेली. समोरचं उघडं दार. तिथे मात्र खरोखरच तिचा धीर खचला. या पछाडलेल्या घरासंबंधात तिने किती ऐकलं होतं, किती जणांच्या तोंडून, आणि स्वतःही अनुभव घेतला होता. 2 पावलं पुढं टाकून ती त्या उघड्या दारापाशी आली आणि तिथे मात्र तिला पाऊलच उचलवेना. या अंधाऱ्या ओसाड पछाडलेल्या घरात जाण्याइतकं धैर्य तिच्यात नव्हतंच. इथपर्यंत येऊन शेवटच्या क्षणी अगं जा की आत, तिच्या मागून हलकासा आवाज आला. पुटपुटल्यासारखा तिचं सारं शरीर एकदम पुतळ्यासारखं ताठ झालं. अगं मी तुझी आजी, सोने, मागे वळून पाहू नकोस, बिहू नकोस. नवल वाटतं मी इथे आणि आता कशी आले याचं. अगं मागच्यांना यावंच लागतं. माझ्यासाठी बाबा आले होते, तुझ्यासाठी मी आले आहे. जात. तर्काची एक साखळी स्थापन झाली होती, तेवढी पुरेशी होती. सोनालीने दारातून आत पाय टाकला, कंदील उंच धरला आणि तिला समोरचं अस्ताव्यस्त पडलेलं रखमाचं शरीर दिसलं. तिने कंदील रखमाच्या चेहऱ्याजवळ नेला. चेहऱ्यावर भीतीचा वेदनेचा भाव नव्हता, चेहरा समाधानी होता, शांत होता. शेवटच्या क्षणी रखमा त्या क्रूर कर्म्याच्या हाती सापडली नव्हती. सोनालीने रखमाच्या साडीचा पदर हलकेच तिच्या चेहऱ्यावरून ओढला आणि मग बटव्यातल्या चिमूट चिमूट बिया घेऊन त्या भिंतीच्या पायथ्याशी टाकायला सुरुवात केली. तळमजल्यावरच्या सर्व खोल्या, मग दुसरा मजला आणि चिन्यावरून वर जाता आता असा भास झाला की आपल्या समोरचं काहीतरी आहे. आपल्या पावला पावला बरोबर तेही पावला पावलाने मागे सरतंय. मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांतून बिया ठेवून झाल्या. मजल्याच्या सर्व खोल्यांची परिक्रमा साधी नव्हती. 2-3 फडताळांजवळून जाताना असं वाटत होतं की एवढ्यातच ही दारं आतून लोटून घेतली गेली आहेत. मधल्या फटीला काहीतरी डोळा लावून बसलंय, पण तिची पावलं अडखळली नाही, हातांची क्रिया थांबली नाही. आणि आता माळा. 6-6 इंची फळ्यांचा उघडा जिना. दोन्हीकडे आधारासाठी कठडे होते, पण सोनालीचे हात मोकळे होते कुठे. एका हातात बटवा आणि दुसऱ्या हातात कंदील. ती एक एक पायरी सावकाश सावकाश चढायला लागली. वरून खुसखुस झाली, मग अगदी स्पष्ट शब्द आले खर्जातल्या पुरशी आवाजात. एवढ्यात नको, एवढ्यात नको, तिला वर येऊ दे. मनात भीतीचा एखादा उंबरटा थ्रेसोल्ड असला पाहिजे. तो तिने ओलांडला होता. लाल भडक तापलेल्या तव्यावर पाण्याचा एका थेंबाचा काहीही परिणाम होत नाही, तसा चिखलाने रबडा झालेल्या जमिनीवरही पाण्याच्या एका थेंबाचा काहीही परिणाम होत नाही. शेवटी 2-3 पायऱ्या असतानाच तिचं डोकं माळ्याच्या लाकडी जमिनीच्या वर आलं. तिथेच उभी राहून तिने कंदील वर करून माळ्यावर पाहण्याचा प्रयत्न केला, पण 5-7 फुटा पलीकडं प्रकाश पोचत नव्हता. मगाशी कुणाचा आवाज आला होता आणि तिच्यासाठी कोण, एक का अनेक, कोण थांबले होते याचा विचार करण्याचा अर्थच नव्हता. या जागेत खऱ्या खोट्याची, कल्पित भास, नजरबंदी यांची गल्लत होत होती. काही हो, हाती घेतलेलं काम पुरं करायचं, एवढीच एक प्रबळ इच्छा मनात होती. शेवटच्या पायऱ्या चढून ती वर आली.
माळा खालच्या सर्व मजल्यावर पसरला होता. मध्ये छप्पर उंच होतं. दोन्ही बाजूंना उतरत उतरत शेवटी भिंतीला टेकलं होतं. कंदिलाच्या प्रकाशात रेतीचे ढीग दिसले. कृष्णाबाईला फार फार पूर्वी इथेच ते ओल्या रेतीचे पुतळे दिसले होते. इतक्या वर्षात रेती वाळून गेली असेल किंवा पुतळ्यांची हालचालही झाली असेल. या घरात अशक्य काय होतं? तिच्या हातातला कंदील हल्ला. तसं रेतीच्या एका ढिगात काहीतरी चमकलं. जरा पुढे होऊन सोनालीने कंदील पुढे ठेवला. रंगवलेल्या कवडीचा डोळा. तिच्याकडे टक लावून पाहत असावा असं वाटलं. सोनाली सरळ समोरच्या भिंतीपाशी गेली आणि भिंतीच्या पायथ्याशी चिमूट चिमूट बिया टाकायला लागली. भिंतीवरून येता येता वाटेत ती मोठी लाकडी पेटी आली. याच पेटीत आजीला मथीच्या परकराच्या डिझाईनचा कापडाचं टोक दिसलं होतं. पण आता काहीच नव्हतं. टोक आत ओढलं गेलं होतं की नाही, आता हा विचार नको. माळ्याला पूर्ण चक्कर घालून ती जिन्याच्या तोंडापाशी परत आली होती. आता परत जायचं. तिचं काम झालं होतं. आजीच्या हकीकतीत पुढचा काहीच उल्लेख नव्हता. कंदील माळ्याच्या जमिनीच्या पातळीखाली घेऊन ती जिन्याची एक पायरी उतरली. जिन्याच्या मध्ये पाचव्या पायरीवर ते बसलं होतं. तिची वाट अडवून मातट रंगाचं केसाळ त्वचेचं एखाद्या मोठ्या हुप्प्या वानरासारखं हेच तिच्या फोटोत छपरावरून सरकताना दिसलं होतं. डोळ्यांना दिसलं नव्हतं पण फोटोत आलं होतं. आता तरी खरं होतं की भास होता? नेट लावून ती पुढे गेली तर त्याच्यातून आरपार जाईल का तिच्या पायाच्या वाटेत काहीतरी टणक येईल? मनाच्या सहनशक्तीची खरोखर सीमा आली होती. आता तिला हे सारं संपवायचं होतं. शेवटची बियांची चिमूट घेतली होती. त्यातले दोन दाणे बोटात अजूनही होते. समोरच्या आकारावर लक्ष एकवटून पाहता पाहता बोटात ते दाणे गरम झाल्यासारखे वाटले. ते दोन्ही दाणे तिने समोरच्या खरखरीत मातट रंगाच्या पाठीवर टाकले. एक प्रचंड आरोळी आली. इतका जोराचा धक्का आला की तो बळकट लाकडी जिनाही हादरला. मग तिची वाट मोकळी झाली. तोल सांभाळून ती खाली आली. तिथून तळमजल्यावर आली. तिथून ती बाहेरच्या व्हरांड्यात आली. व्हरांड्याचं दार बाहेरून बंद करता करता तिच्या नजरेसमोर रखमाचा अवगुंठित निश्चल आकार येत होता. रखमाचा मृतदेह तिथेच राहू द्यायचा सडून कुजून दुर्गंधी सुटेपर्यंत? ज्या रखमाने सारं आयुष्य त्यांच्यासाठी घालवलं तिला असं बेवारशी अवस्थेत सोडून द्यायचं? एखाद्या प्राण्याचं शव उकिरड्यावर टाकतात असं? तिला ती कल्पना सहन होईना. सडलेला कुजलेला कृमी कीटकांनी पोखरून विद्रूप केलेला देह कल्पना असह्य होत होती. इतकी वर्ष निस्वार्थीपणा इमान इद्वारे सेवा केलेल्या रखमाचा देह खरंतर सन्मानाने अग्नीला समर्पण? तिचे विचार एकाएकी अडले. अग्निसमर्पण आजीने काय लिहून ठेवलं होतं? मी तर गोविंदाला सांगून ठेवलंय माझ्या मागे वाडीवरच्या दोन्ही घरांना आग लावून टाक. त्यांचं राहतं घर नाही पण हे घर, हे शापित पछाडलेलं घर ते कशासाठी मागे ठेवायचं? आजीने जन्मभर पहारा केला पण तिच्याच्याने ही जबाबदारी पेलवणार होती का? इथे वर्षानुवर्ष एकाकीपणे राहायची तिची तयारी होत होती का? आणि या घरापासून असलेला धोका माहीत झाल्यावर इतरत्र तिला चैन पडेल का? स्वतःवरची जबाबदारी बेदरकारपणे टाकून पळपुटेपणा केल्याचा आरोप तिचाच मन तिच्यावर करणार नाही का? आणि समजा वाडीवर काही दुर्घटना घडलीच, त्याला शेवटी तीच जबाबदार असणार नाही का? एक कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायचा हा क्षण आला होता. समजा तिने तो निर्णय घेतला, तिला एकटीला ते शक्य होतं का? मार्ग शोधायला लागलो याचा अर्थ आपण मनोमन तो निर्णय घेतलाच आहे. ही गोष्ट ध्यानात यायला जरा वेळ लागला होता. साधना तर होतीच. त्यांच्या घराच्या बाजूला पाचटाचा मोठा ढीग होता. वाळलेले पाचट. शिवाय पंपासाठी आणि जीपसाठी घरात केरोसिन आणि पेट्रोल यांचे जेरीकॅन भरलेले होते. फक्त इच्छाशक्ती हवी होती. तिने एकदम निर्णय घेतला. हो, ते करायचं, तसंच करायचं. ती घाईघाईने घरात आली. हातातला रिकामा बटवा तिने ओट्यावर ठेवला. मागच्या कोठी घरातला रॉकेलचा 20 लिटरचा जेरीकॅन बाहेर काढला. तिथेच अनेक जुनी पातळ आणि पडदे होते, तेही बाहेर आणले. एकदा निर्णय घेतल्यावर ती झपाझप कामाला लागली. कपड्यांच्या लांब लांब सुरणाळ्या करून त्या तिने एका बादलीत ठेवल्या. बादलीत केरोसिन ओतलं. मग दोन्ही हातांनी पाचटाच्या मोळ्या उचलून त्या दुसऱ्या घराच्या चारी बाजूंनी रचल्या आणि मग त्यांच्यावर रॉकेलने भिजलेल्या कापडाच्या वळकड्या पसरल्या. त्यासाठी तिला त्या घराभोवती चक्रा माराव्या लागल्या होत्या. मध्येच एकदा तिचं लक्ष वरच्या खिडकीकडे गेलं. खिडकीतून प्रकाश दिसत होता आणि खिडकीतून एक चेहरा बाहेर पाहत होता. तिच्या हेतूची त्याला कल्पना आली की काय? अशक्य खास नव्हतं. ती ज्या ज्या खिडकीपाशी जाईल त्या त्या खिडकीतून एक एक चेहरा पाहत होता. एका खिडकीत मती, दुसरीत मोहन, तिसरीत एक अनोळखी माणूस म्हणजे मोरेश्वर, चौथीत एक रांगडा गडी केरू. त्यांच्या तोंडाची उघडझाप होत होती. काळे दात हलत होते.
पण शब्द बाहेर पडत नव्हते. पुन्हा तिने वर खिडकीकडे पाहिलं नाही. करता येण्यासारखं सर्व केलंय अशी खात्री पटल्यावर ती जरा मागे सरली. खालची काडेपेटी उचलून तिने एक काडी बाहेर काढली, शिलगावली आणि पुढे होऊन तिने ती काडी समोरच्या कापडाच्या सुरनळीवर टाकली. कापडाला पेट घ्यायला जरा वेळ लागला, पण मग ज्योत पेटून उठली. 5-5 फुटांच्या अंतरावर तिला जळत्या काड्या टाकाव्या लागल्या आणि मग कॅनमधलं रॉकेल बादलीत घेऊन ते आगीवर फेकावं लागलं. एक कॅन रिकामा झाल्यावर तिने घरातून दुसरा आणला. दगड, माती, चुना असं विटांचं घर. अग्नीचा कितपत प्रभाव पडेल शंकाच होती. एकदा चुकून तिची नजर वरच्या खिडकीकडे गेली. लाल डोळ्यांच्या, पांढऱ्या बुबुळांच्या आणि काळ्या दातांच्या वाचलेल्या जबड्याचा तो चेहरा. तिची मान झटक्यात खाली आली. तिने काम सुरू ठेवलं. दुसराही कॅन संपत आला होता. तिची सर्व खटपट, सर्व धडपड फुकट जाणार होती का? नुसत्या भिंती तापत होत्या, पण अग्नीचा परी घराबाहेर राहत होता. कदाचित तिचे विचार एकदम थांबले. घराच्या भिंतीमागून डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश आला. पुरुषभर उंचीची निळी पांढरी ज्वाला धडधडत उठली. त्या बिया, सोनाली भिंतीच्या आतल्या बाजूला विखरून टाकलेल्या त्या हजारोंच्या संख्येतल्या बिया विसरूनच गेली होती. तप्त भिंतीचा स्पर्श होताच एकीचा स्फोट झाला होता. फक्त एकीचा. अजून अक्षरशः हजारो घरभर पसरल्या होत्या. मनात हा विचार येत असतानाच दुसरीचा स्फोट झाला, मग तिसरीचा. डोळे दिपत होते, गरम हवेचा चटका बसत होता. सोनाली वळली आणि जवळजवळ पळतच आपल्या घरात आली. निळ्या पांढऱ्या ज्वाला वरच्या मजल्यापर्यंत पोचत होत्या. वरच्या मजल्यावरची ही एकाच दुसरी भी आता पेट घेत होती. सोनाली घाईघाईने घरात गेली, गॉगल घालून बाहेर आली. तळापासून माळ्यापर्यंत सारं घर त्या झगझगत्या निळ्या पांढऱ्या ज्वालांत पेटलं होतं आणि त्या दगडाचं, लोहाचंही भस्म करणाऱ्या अतितप्त अग्निशलाकांपासून स्वतःचा कसा तरी बचाव करण्याची खटपट करणारी एक आकृती तिला त्या अग्निज्वालात दिसली. एकच पहिलं आणि अखेरचं दर्शन. काय दिसलं ते ती कधीच कधीच कोणाला सांगणार नव्हती. मग ते घर खाली कोसळलं. भिंती, कडीपाट, तुळ्या धीरे धीरे सर्वच खाली आलं. शेवटी 2-3 लखलखते प्रकाश दिसले आणि मग सर्व शांत झालं. गुडघ्यात मान खाली घालून सोनाली थकून बसली होती. सपाट्याने आलेल्या जीपमध्ये बसलेल्या गोविंदराव आणि रघुमामा यांना ती अशी दिसली. केस विस्कटलेले, चेहरा घामेजलेला, चेहऱ्यावर हातावर काळे डाग. सोने, बाबांच्या हाकेने ती एकदम दचकली. मान वर करत तिने पाहिलं. समोर बाबा आणि रघुमामा उभे होते. बाबा, तुम्ही? ती नवलाने म्हणाली. रात्री रघु परत आला. त्याला समजलं तू जीप घेऊन वाडीवर आलीयस. त्याने मला फोन केला आणि मी त्याला म्हणालो, थांब, मी येतो, आपण दोघेही वाडीवर जाऊ. हा काय प्रकार आहे? रखमा कुठे? गोविंदा, आपण चहा आणलाय तो तिला आधी दे. तिला हाततोंड धुऊ दे, कपडे बदलू दे, मग विचार काय हवं ते. चल. आता सोनालीला थंडी जाणवायला लागली होती. गरमागरम चहा अशी काही ऊब देऊन आला की वा. हात तोंड धुण्यासाठी ती बेसिनपाशी गेली, वरचा दिवा लावला आणि मग ती डोळे विस्फारून समोरच्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिली. कानाजवळच्या केसांना चंदेरी छटा आली होती. केवळ एका रात्रीत? काही काही अनुभव असे असतात की ते आपला ठसा अनुभवणारच, कायमचा उठवून जातात. बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरातच टेबलापाशी बसले होते, तिची वाट पाहत होते. ती तिथूनच म्हणाली, बाबा मी जरा जाऊन पडते बरं का, तुम्ही विश्रांती घ्या, रात्रभर प्रवास झालाय ना, मला रात्री जागरण झालंय, मी जरा वेळ झोपू का? हो हो जा. पण रखमा कुठे? रखमा गेली बाबा, रखमा गेली, भरल्या आवाजात सोनाली म्हणाली. मग सगळं सांगते तुम्हाला, चालेल, जरा विश्रांती घेऊ दे मला. जाऊ का? हो जा, तू थकलेली दिसतेस, रघुमामा म्हणाला. हात तोंड पुसून तिने कपडे बदलले आणि जरा विश्रांतीसाठी ती कॉटवर आडवी झाली. शरीर इतकं थकलं होतं पण मनावरचा ताण गेला होता. तिची खात्री होती त्या दुसऱ्या घराच्या नाशाबरोबरच तिथली दुष्टताही नाश पावली. आता ज्या जवळच्या दगड, विटा, मातीच्या ढिगाऱ्यात काहीही धोक्याचं नाही. तिच्या मनावरचा ताण पार गेला होता. कॉटवर आडवी होऊन अंगावरून शाल ओढून घेतात मिनिटभरातच तिला अगदी गाठ झोप लागली. जवळजवळ 5 तास ती गाठ झोपेत होती. तिने कूस सुद्धा बदलली नव्हती. जाग आली तेव्हा तिला अतिशय ताजतवानं, उल्हासित वाटत होतं. एकाएकी आदल्या रात्रीचे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. खरोखरच एखाद्या स्वप्नासारखे वाटणारे, जवळजवळ अविश्वसनीयच. पण आता प्रश्न होता बाबांना आणि रघुमामाला यातलं काय आणि किती सांगायचं. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, त्या दुसऱ्या घराचा झटका त्यांनाही एकेकाळी बसला होता. ती केस सारखे करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली. एका रात्रीत आपले केस जरा पिकलेत हे ती विसरूनच गेली होती. ते समोरच्या आरशातलं प्रतिबिंब, काल रात्रीच्या त्या जळत्या अनुभवांची कायमची निशाणी.
जी तिला सारा जन्म बरोबर वागवावी लागणार होती. स्वतःशीच मान हलवत ती बाहेर आली. समोरच्या खोलीतून बाबांचा आवाज आला. खोलीचं दार उघडून ती आत गेली. बाबा खुर्चीत बसले होते. मामा कॉटवर आरामात पहुडला होता. आलीस का? बाबा म्हणाले. ये. ती कॉटवर पायथ्याला टेकून बसली. बाबा, ती म्हणाली, आता मला मध्ये अडवू नका, प्रश्न करू नका, माझं सांगणं होऊ दे. काय? सांग. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं मोहनला इकडे यायची परवानगी देऊ नका म्हणून. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मतीचा बाप त्या घरात सापडला. मती त्या घराच्या जाळ्यात सापडली. तसाच हा मोहनही त्या जाळ्यात सापडला. तुम्हाला दोघांना सांगायला नकोच, नाही का? त्या घरातून कशी फसवी दृश्य दिसतात ती. मी काल संध्याकाळी इथे पोहोचले. रकमाचा पत्ता नव्हता. ती दिवसभर घरात नव्हतीच. चहापाणी केल्याची सुद्धा खूण नव्हती. आणि समोरच्या घराचं दार उघडं होतं. मी तिथपर्यंत गेले. हां हां, आत गेले नाही. दारातूनच मला आतल्या खोलीत रखमा मृत अवस्थेत पडलेली दिसली. शेवटी तिचाही बळी गेला होता. बाबा, आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. खरं खरं उत्तर द्या. आजीने तुम्हाला सांगितलं होतं की तिच्या मागे वाडीवरची दोन्ही गरज जाळून राख करून टाक म्हणून. प्रश्न अनपेक्षित होता. जरा वेळ थांबून बाबा म्हणाले. हो, हे खरं आहे. बस, मी तेच केलं. आपल्या घरामागे पाचट आहे ते घेतलं. घरात जुनी पातळ साड्या कापडं आहेत ती घेतली. कोठी घरातलं रॉकेलचं कॅन घेतलं, त्यातले दोन घेतले आणि ते सगळं घराभोवती रचून ठेवून घराला आग लावून दिली. मी जर परवाच इथे आले असते तर मोहनचा प्राण वाचला असता. रखमाई गेली नसती. पण तसं व्हायचं नव्हतं. रघुमामा म्हणाला. सोने, तू सांगितलंयस ते खोटं आहे असं मी म्हणत नाही. जे सांगितलंयस ते झालं आणि तसंच झालं याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण तू सर्व सांगितलेलं नाहीस अशी मला शंका येते. गोष्टी इतक्या साधेपणाने सरळपणाने झालेले नाही. माझी खात्री आहे तू आरशात स्वतःला पाहिलेस का? एका रात्रीत असे केस पिकायला काहीतरी भयानक घटना घडावी लागते. मामा, तू म्हणतोस ते खरंय. काही काही गोष्टी घडल्यात. मी त्या तुम्हाला सांगणार आहे पण योग्य वेळ येईल तेव्हाच, आता नाही. कदाचित अमेरिकेला परत गेल्यानंतर तिथून सविस्तर हकीकतीतून पत्रही लिहिल. पण आता काही सांगणार नाही. त्यांच्या ध्यानात आलं की 5-7 दिवसांपूर्वीची सोनाली ही आता अल्लड युवती राहिलेली नाही. एक अनुभवी घट्ट मनाची निश्चयी स्त्री झालेली आहे. रघुमामा आणि गोविंदराव यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खांदे उडवले. आताच्या अवस्थेत सोनालीला छेडण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्यांच्या ध्यानात आलं. मी बाथ वगैरे घेऊन येते, सोनाली म्हणाली. जेवणाचं काय? मामीने भरपूर दिलंय, रघुमामा हसत म्हणाला. सोनाली खाली आली, स्वयंपाकघरात आली. तिथेच टेबलावर तो पहाटेच टाकलेला वटवा तसाच पडला होता. त्या संबंधात कशाची तरी तिच्या मनाला रुखरुख लागली होती. ते आता समजलं. सगळ्याच्या सगळ्या बिया जर कालच्या अग्निकांडात नाश पावल्या असतील तर ती एक अतिशय मोठी आणि दुर्दैवी आपत्ती ठरेल, तिला वाटलं. पुढे जाऊन तिने बटवा उचलला आणि एका कागदावर हलकेच उलटा केला. टप 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 असा आवाज करीत 3 बिया कागदावर पडल्या. बटव्याच्या शिवणीत कुठेतरी अडकून राहिल्या होत्या. खूप मोठं सुदैव. सोनालीला वाटलं, तिचे मनोमन खात्री होती की या 3 बिया त्यांच्या जातीवरच्या एकमेव आहेत आणि त्यांचं प्राणपणाने जतन करायला हवं. आजी, तिचे वडील, त्यांच्याही मागची पिढी, आज शेकडो वर्ष ही परंपरा चालत आली होती. ती आता अखंड राहणार होती. कागदाच्या पुढीत त्या 3 बिया ठेवून तिने ती पुढी आपल्या पर्सच्या चैनच्या पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. सचैल स्नान केल्यावर खूपच हुशारी आली. त्या दोघांनी वर परत ताणून दिलेली दिसत होती. तिने फ्रीज उघडला. प्लास्टिकच्या डब्यात ब्रेड होता, कप्प्यात जॅम होता. टेबलापाशी बसून तिने 2 मोठे सँडविच बनवून घेतले. खाता खाता ती विचार करत होती. तिच्या आयुष्यात एक महान आणि मूलभूत परिवर्तन झालं होतं. पूर्वीच्या सोनालीचा अंशही मागे राहिला नव्हता. या नव्या अस्मितेशी जमवून घेणं खूप खूप कठीण जाणार होतं. आजीने सारं आयुष्य कसं काढलं असेल याची तिला एव्हानात थोडीशी कल्पना यायला लागली होती. ती संपूर्ण एकटी होती. आपले अनुभव, आपल्या सुप्त शक्ती ती कोणाशीही यावर चर्चा करू शकणार नव्हती. एवढंच नाही तर त्याचा दुरान्वयाने उल्लेख सुद्धा करू शकणार नव्हती. तिच्या शक्तीच्या मर्यादा तिलाही माहीत नव्हत्या. उदाहरणार्थ, टेबलावरून एक काळी मुंगी तरातरा पळत चालली होती. सोनालीने मुंगीला बोटाने चिरडलं. बराच वेळ ती त्या निष्प्राण कलेवराकडे पाहत होती. मनासमोर चालणाऱ्या मुंगीचं चित्र आणत होती. मिनिटभराने कंटाळून तिने ती मृत मुंगी कागदावर घेतली आणि कागद खिडकी बाहेर टाकला. तर असे कहो, अशा पद्धतीने नारायण धारप यांची भयकथा चेटकीन या कथेचा शेवट झाला आणि यामधून सोनालीलाही बरंच काही शिकायला मिळालं. आपल्याला ही कथा कशी वाटली? आपले अभिप्राय नक्की द्या आणि ही कथा सर्वत्र शेअर करा आणि आपला मनुष्य आर्ट्स यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया एका नव्या भयकथेसोबत.
धन्यवाद.